मी प्राध्यापक डॉक्टर दयानंद राउत। अपन आज समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राचे स्वरूप, व्याप्ति आणि विकास या प्रकरणावर विचार करणार आहोत। समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। जसे शास्त्राचे दोन प्रकार पडतात, एक सामाजिक शास्त्री आणि दुसरा नैसर्गिक शास्त्री। सामाजिक शास्त्राच्या अंतर्गत समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास, मानसशास्त्र, मानवशास्त्र या शास्त्राचा विचार केला जातो। तर नैसर्गिक शास्त्रामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ही शास्त्रे येतात। शास्त्राचे दोन प्रकार याच्यामुळे पाडले गेले आहेत की सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय हा वेगळा आहे आणि नैसर्गिक शास्त्राचा अभ्यास विषय देखील वेगळा आहे। म्हणून आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे की सामाजिक शास्त्रे आणि नैसर्गिक शास्त्रांमध्ये काय फरक आहे। तर जी नैसर्गिक शास्त्रे असतात त्यांचं संशोधन हे 100% बरोबर असते, कारण नैसर्गिक शास्त्राचं जे संशोधन आहे ते प्रयोगशाळेत केले जाते, म्हणून त्याच्यात 100% सत्यता असते। परंतु सामाजिक शास्त्राच्या बाबतीत असं नाही। सामाजिक शास्त्राच्या बाबतीतलं हे संशोधन हे एक प्राथमिक स्वरूपात किंवा दुय्यम स्वरूपात केल्या जात असलं तरीही ते 100% बरोबर असेलच असं सांगता येत नाही। तरीही याला सामाजिक शास्त्राचा किंवा शास्त्राचा दर्जा प्राप्त होतो। याचं कारण मुळात असं आहे की या शास्त्राला ज्या संशोधनाच्या पद्धती आहेत त्या संशोधनाच्या पद्धतीतून जावं लागतं। जसं की प्रश्नावली असेल, मुलाखत असेल, निरीक्षण असेल, परीक्षण असेल, केस स्टडी असेल, ह्या सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतरच कोणत्याही शास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त होतो। स्टेप बाय स्टेप, क्रमाने, पाऱ्यापाऱ्याने, साधारणतः कोणत्याही शास्त्राला शास्त्राचा दर्जा तेव्हाच प्राप्त होतो की तो जो डाटा आहे, ती जी माहिती आहे, ती संशोधनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत बसते, तेव्हाच त्याला शास्त्राचं स्वरूप प्राप्त होतं। नाहीतर कोणती माहिती आणली न मी एखादा शास्त्र लिहून टाकलं त्याला शास्त्र नाही म्हणतायत। त्याला शास्त्रीय आधारच हवा असतो आणि म्हणून तेव्हाच शास्त्राला, सामाजिक शास्त्राला देखील शास्त्र म्हटल्या जाते। निरीक्षण, परीक्षण, केस स्टडी, सारण्या, त्याचं टॅब्युलेशन, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात। आणि म्हणून सामाजिक शास्त्रे हे सुद्धा एक प्रकारचे शास्त्र आहे। म्हणून त्यामध्ये आपण ज्या समाजशास्त्राचा विचार करणार आहोत, समाजशास्त्रसुद्धा हे एक शास्त्र आहे। तर या ठिकाणी आपल्याला शास्त्राचे दोन प्रकार पडतात। समाजशास्त्र कोणत्या शास्त्राच्या अंतर्गत येते हे कळलं असेल। समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, ठीक आहे। आता आपण समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे असं पाहिल्यानंतर समाजशास्त्राची एक त्याचं बॅकग्राऊंड पाहूया, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूया। समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, त्याचबरोबर याची सुरुवात केव्हा झाली, तर 1876 अमेरिकेच्या एल विद्यापीठात सर्वात पहिले समाजशास्त्राच्या अध्ययनाने अध्यापनाला सुरुवात झाली। समाजशास्त्राचा जनक
ऑगस्ट कॉम्ट यांना म्हणतात. ऑगस्ट कॉम्टने सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला साधारणतः सामाजिक भौतिकी या संकल्पनेच्या किंवा शास्त्राच्या अंतर्गत समाजाचा अभ्यास करणे सुरू केले. परंतु यावर बरेच समाजशास्त्रज्ञ विचारवंतांनी टीका केली. समाजाचा अभ्यास सामाजिक भौतिकी या शास्त्राच्या अंतर्गत होत नाही, कारण समाजशास्त्र आणि भौतिकशास्त्र याचा अभ्यास विषय वेगळा आहे. आणि म्हणून पर्टिक्युलर समाजाचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी समाजाचे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र या विषयाच्या अंतर्गत ज्या सामाजिक घटना आहेत, ज्या संकल्पना आहेत, त्या सर्व संकल्पनाचा अंतर्भाव समाजशास्त्राच्या अंतर्गत यावा असं समाजशास्त्रज्ञाचं आणि त्या विचारवंताचं मत आहे. म्हणजेच याच्यावर एक प्रकारची त्यांनी टीका केली. आणि म्हणून नंतर ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक भौतिकी ही संकल्पना किंवा हा विषय टाळून त्यांनी समाजशास्त्र म्हणजेच सोशॉलॉजी ही संकल्पना वापरली. सोशॉलॉजी म्हणजे, सोशॉलॉजी हा शब्द दोन शब्दापासून तयार झाला, सोशियस आणि लोगस. तर आपण पाहूया सोशियस म्हणजे काय. सोशियस म्हणजे मित्र किंवा सवंगडी, म्हणजेच मित्र किंवा सवंगडी. आणि लोगोस म्हणजे शास्त्र म्हणजेच सवंगडी किंवा मित्राचे किंवा सहकार्याचे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. म्हणून समाज म्हणजे समाजाचे विज्ञान होय, ही व्याख्या सर्वप्रथम लेस्टर्ड वार्ड यांनी केली. तसेच